गोंडवाना विद्यापीठ को स्वातंत्र वीर बाबूराव शेड़मा के गोंडवाना विद्यापीठ गढ़चिरौली ऐसा नामकरण करने तथा अन्य मांगों को लेकर 11 मार्च को गढ़चिरौली के जिलाधिकारी कार्यालय पर भव्य मोर्चा निकाले जाने की जानकारी पत्र परिषद में दी गई। गोंडवाना विद्यापीठ का स्वातंत्र वीर बाबूराव शेड़मा के गोंडवाना विद्यापीठ गढ़चिरौली ऐसा नामकरण करने संबंध और अन्य मांगों को लेकर क्रांतिवीर नारायण सिंह उई के आदिवासी विकास संस्था चंद्रपुर आदि जन चेतना का जागर की ओर से पत्र परिषद ले गए। आयोजित पत्र परिषद में संदर्भ में विस्तार पूर्वक जानकारी देते हुए 11 मार्च को गढ़चिरौली के जिलाधिकारी कार्यालय के सामने भव्य धरना आंदोलन किया जाएगा। इसमें 100 से 150 आदिवासी बांधव शामिल होंगे ऐसी जानकारी दी गई और बताया कि 6 महीने तक भी यदि मांग पूरी नहीं हुई तो आने वाले समय में भव्य मोर्चा निकाला जाएगा। सर्वप्रथम आप हा जो विषय घेतलेला आहे हा गोंडवाना विद्यापीठाशी संबंधित आहे आणि गोंडवाना विद्यापीठ हे आदिवासी आणि बहुजनांच्या शिक्षणाची सोय व्हावी, उच्च शिक्षणाची सोय व्हावी यासाठी हा निर्मिती गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली होती। परंतु अलीकडच्या काळामध्ये गोंडवाना विद्यापीठ हे अत्यंत वादाच्या भोवऱ्यामध्ये गुंतलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नचिन्ह गोंडवाना विद्यापीठावर लागत आहेत आणि यासाठी म्हणून स्थानिक लोकांचा आदिवासींच्या कल्याणाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचं नाव बदलण्यात यावं आणि त्या ठिकाणी त्याचा नामविस्तार करण्यात यावा। स्वातंत्र्यवीर बाबूराव पुल्लीसूर बापू शेडवाके गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली असं नामविस्तार त्याचा करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। अशी जर मागणी आणि हे जर नाव त्या गोंडवाना विद्यापीठाला जर मिळालं तर आदिवासी बहुजनांच्या मनामध्ये त्याच्याबद्दलची एक आत्मीयता निर्माण होईल आणि जे शिक्षणापासून जे दूर गेलेले आदिवासी बांधव आहेत, दऱ्यापहारा जंगलातले जे आदिवासी विद्यार्थी आहेत, हे आत्मीयतेने येतील आणि त्या ठिकाणी शिक्षण घेतील, उच्च शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सामील होतील। एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी विद्यापीठाचं जे PGTD कॅम्पस आहे, विद्यार्थ्यांसाठी असणारं विद्यापीठाचं हॉस्टेल आहे, त्यानंतर क्रीडा शिक्षणासाठी अत्यंत चांगलं सुसज्ज असं व्यायामशाळा प्रशासक निर्माण करण्यात यावं यासाठीही आमची मागणी आहे। आणि विद्यापीठाने हे जर केलं तर निश्चितपणे ज्या उद्देशाने गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली ते उद्देश सफल होईल, अन्यथा काहीही होणार नाही। सर्वात शेवटी 2 मागण्या फार महत्त्वाच्या आहेत। गोंडवाना विद्यापीठाचं नाम विस्तार स्वातंत्र्यवीर बाबूराव शेडमाके गोंडवाना विद्यापीठ असं व्हायला पाहिजे आणि विद्यापीठाच्या सुसज्ज ग्रंथालयाला गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार आदरणीय बाबूरावजी मडावी यांचं नाव देण्यात यावं ह्या आमच्या अत्यंत महत्त्वाच्या 2 मागण्या आहेत आणि बाकी 13 मागण्या तर आहेतच। आणि हे नामविस्तार करीत असताना स्थानिक महापुरुषांच्या नावाचा विचार करण्यात यावा ही आमची महत्त्वाची मागणी आहे आणि यासाठी फक्त एकच नाव महत्त्वाचं आहे, स्वातंत्र्यवीर बाबूराव शेडमाके गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली।